सोयम तोयम तदनुं तुम तादानि सोयम तोयम तदनुं तुम तादानि पहिल्या आठवड्यात पाऊस येण्याची आशा 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 सगळं आशेवरच चाललेलं आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस येईल पण उकाड्याने जीव जायचा तोपर्यंत. हे काय उष्माघाताचे बळी कुठे गे? हा इथे नाही, मुंबईत नाही. उष्माघाताचे बळी नाही पडणार तर काय? 40 वर्ष टेपरे गेल्यानंतर करायचं काय माणसात? बा उष्माघाताचे बळी जीव जाणार. असलं झाली का तुमची? असं काय पेपरने का वारा घेताय? पंखा वाढवू का? नाही नाही, काय पंख्याचा उपयोग काय? तो आसून नसल्यासारखा आहे. पंख्याचा दोष नाही, वारा आहे कुठे? अहो आबा काय झालं? आजचाच पेपर आहे ना, पंखा देऊ का तुम्हाला आणून? नको नको, पंखा नको. हा शेखर आला नाही अजून पेपर मागायला. मी त्याला चहा बरोबर रोज पेपर लागतो म्हणून विचारलो मी. हो पण ते उठले तर चहा घेणार ना? अरे कर्मा, म्हणजे अजून शेखर उठलाच नाही? नाही, आता तुम्हीच बघा, मी बोलून थकले आता. असू द्या असू द्या, अगदी काय त्याला एकच दिवस मिळतो हक्काचा लोळण्यासाठी. आठवड्याभर दगदग आहेस ना? हो दगदग काय, पण आता वेळेवर उठून सगळं आवरायचं आणि मग लोळत पडायचं ना, म्हणजे माझी सकाळ एक मार्गी लागते ना, मग कळणार नाही कधी यांना. श्यामला काय आहे, तुम्ही त्यांचीच बाजू घ्या. काय काय म्हणता आबा तुम्ही? मग काय तर बाई नाही बघते मी. नेने की काय, सकाळी सकाळी त्रास नको. नाही हो, नेने दोनदा बेल वाजवतात. दार उघड्या तरी बेल वाजवली म्हणजे हा धोबी असणार रविवारी सकाळी उठून. अगं बाई कोण आहे? अगं बाई, अगं मावशी घाबरू नकोस, सहजच आले मी. अगं नाही नाही, घाबरले नाही मी, दचकले. ये ना अगं, ये आतमध्ये. अशी कशी एकदम आलीस म्हणून गडबडले मी. काय इकडे काम होते की काय तुझं? नाही अगं, तुझ्याच कडे आले. हो ते कळलं, माझ्याकडे आले मी. मला फोन नाही केला, काही नाही केलं म्हणून. अहो कुणी नाही, घरचाच माणूस आहे. स्मिता आली आहे. स्मिता आबा विचारतायत. हा मी यांना सांगून येते. अगं बाई, मी तुझी ओळख करून द्यायची राहिली नाही का? अगं ही स्मिता आहे, माझी मावस बहीण आहे बघ, बोरिवलीला असते. पमा मावशी. पमा मावशी, हा तर तिची ही मुलगी आहे स्मिता. अच्छा. ही निकिता आहे बरं का? हाय हाय हाय. अगं कोण निकिता विचार नाहीस तू? शैलात्या ना, शैलात्या तिची ही मोठी मुलगी. अहो तू चहा घेणार आहेस ना? चहा तयार आहे. तुझी कॉफी झाकून ठेवली, तू उशिरा उठली आहेस. हा चल, काय खाशील तू? ब्रेकफास्ट करणार आहेस ना? मी देते तिला चहा. हा तू देशील का? तू ब्रश केलायस का? करते म्हणजे. कधी करणार? भेटीची सवय बरं का? जरा बघ. अहो 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 उठा, 8:30 वाजले. 5 मिनिट काय? तुम्ही काल म्हणाल होता तुम्हाला फिरायला जायचं आहे सकाळी. उद्या उद्या. उद्या कसं जाणार? उद्या ऑफिस आहे. उठताय का तुम्ही? हा उठा ना लवकर. हा एव्हा ना आंघोळी होतात अहो सगळ्यांच्या. श्यामल काय कटकट आहे तुझी? माझी सगळी कामं मार्गी लागली म्हणजे मला सोपं पडतं. नाही का बोलत कोणाशी होतीस तू? का अहो ती स्मिता आली आहे. कोण स्मिता? गोवी. अहो पमाची मुलगी. स्मिता सकाळीच आली आहे आणि बरं का छोटीशी बॅग घेऊन आली आहे. काय आणि इतक्या सकाळी? बरं फोन नाही काही नाही. काल मी बोलले होते पमाशी पण तेव्हा काही म्हणाली नाही ती तसं. अरे देवा. जरा
जरा तू व्यवस्थित बोल दे अशी काहीतरी काम असेल म्हणून आली असेल ना ती उगाच चोगाच येणारी मुलगी नाही पण लगेच कसं बोलणार आता गेली आहे निकिता बरोबर चहा कॉफी काहीतरी बघते ती हे ना रद्दी आज मला सगळी ही रद्दी विकलीच पाहिजे इतकी जमली आहे ना बरं ते काय गादीखाली पेपर कुठे पेपर असतील तर आधी शोधून ठेवा हा तुम्ही ऐकताय का हा उठा तुम्ही हा हो बरं का हो चादरी बिदरी सगळं आज धुवायचं आहे झोपू नका चला बरं मला ही चादर धुवायला टाकायची आहे काय ग सामल कटकट आहे तुझी आठवड्यात एक दिवस मिळतो काय जरा जरा शांतपणे बसू दे ना अहो असं काय करता आंघोळी उरकून घ्या मग आराम करा ना मी कुठे नाही म्हणते पुन्हा मग आबांची पण घाई घाई सुरू होते तर चादर काढून ठेवा आंघोळ करायची आहे आंघोळी केल्यानंतर काय जग बुडणार आहे का काय यार बोलतोयस काय तू अरे असं काय करतो यार नेहमीच नाटक आहे तुझी अरे विश्वास ठेव ना माझ्यावरती तू नाही रे नाही मला तुझ्यावर विश्वास बसतच नाही घोट्याला जाऊन विचारता कुठे चालला घोट्याला विचारतो ना बस गपचूप बाबा अरे तू तरी विश्वास ठेव ना माझ्यावर काय असं करतो मी विश्वास ठेवणार काय झालं सांग मला तू काय झालं सांग म्हणजे काय तुला पण माहिती नाही काय झालं सोसायटीला चोरी बद्दल बोलतोय मी अरे ते जुनं झालं नवीन काहीतरी बोल गावकरांची बादली गेली काय बोलतो गावकरांच्या बादलीचा काय घेऊन बसलायस परांजपेंचा नातू आहे ना त्याची सायकल चोरीला गेली हा दुर्व्यांच्या खुर्च्या चोरीला गेल्या काय सांगतोस काय मग बघ म्हणजे याला पण नव्हतं माहिती आणि सांगतो सगळ्यांना माहिती आहे त्याला कसं माहिती असेल रे ऑफिसला असतो दिवसभर तो तुझ्या हरका घरी बसून राहत दिवसभर बैला हरका घरात कामं असतात समजलं ना तुमच्यासारखी बाहेर दिवे नाही लावत फिरत बघ आपण काहीतरी करायला पाहिजे यार हो करू याचं ना बांधून ठेव आपण सोसायटीत खाली हल्या नाही या बैलाचं नाही चोरांबद्दल बोलतोय मी चोर म्हणजे चोर सापडला सापडला नाही रे पण सापडण्यासाठी ना असं वाटलेलंच वाटलेलंच झाले आपले जेम्स बॉन्ड जागे झाले तुला काय वॉचमॅन अर्धा पगार देतो रे जरा शांत बस शिरा ऐक आज रात्री मस्त पैकी फिल्डिंग लावे आपण रात्री ना फिल्डिंग तू एकटाच लावा मला लवकर उठायचं असतं कळलं पण बैला तू जा ना काय करतोस तू नाही नाही अरे मला काम असतात रात्री घरची कामं समजून कर ना सकाळी 10 आडवा असतो तू नाही करत मला कशाला लटकवतो मी येणार नाही मी नाही म्हणजे काय आणि मग चोरांचं काय करायचं आरती वळायची आपल्याकडे झाली आहे चोरी आपण कशाला घ्यायचं टेन्शन ज्यांच्याकडे झाली आहे ते बघतील झालं काय अर्थ मला सांगा म्हणजे आपल्या घरी जोपर्यंत तो चोरी होत नाही तोपर्यंत आपण काय नुसतं बसून राहणार मला सांगा ही वृत्ती वाईट आहे बरं का म्हणजे आता ज्या काही सगळीकडे चोऱ्या खून हे सगळे प्रकार आपल्या कानावर पडत आहेत ना त्याला जबाबदार ही वृत्ती आहे आबा आबा तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे ही वृत्ती जोपर्यंत नाहीशी होत नाही तोपर्यंत हे असंच चालणार बरोबर आबा तुमचं अगदी बरोबर आहे पण आपण त्याला काय करणार ज्यानी ते करायला हवं ते करत नाहीत नेहमी दुसऱ्याकडे बोट दाखवायची तुमची सवय सोडून द्या आपल्याला काय करता येईल ते आपण बघायचं एक मिनिट एक मिनिट ज्यांनी ते करायला हवं असं तुम्ही म्हणाल म्हणजे कोणाबद्दल बोललात तुम्ही म्हणजे आपल्या सोसायटीचे मेंबर्स अध्यक्ष उपाध्यक्ष हे मरू द्या हो का मरू द्या ते काय नुसत्या खुर्च्या उभवणार हे बघा फडणीस मला एक सांगा की तुमचा मुलगाच अध्यक्ष आहे ना सोसायटीचा म्हणूनच तर बोलतोय आता चर्चा नको आपल्या हातून काय होईल ते आपण करायचं हा म्हणजे चोऱ्या मात्र थांबायला हव्यात बाबा माझा असा अंदाज आहे की काय अंदाज काय तुम्ही यापूर्वी सोसायटीत असं कधी घडलं नव्हतं पण हा नवीन वॉचमन आलाय ना तीच पासून हे घडायला लागलेलं आहे एक्झॅक्टली एक्झॅक्टली तुमचं बरोबर आहे पट्टे ना आता अगदी तुमच्या म्हणण्यात पॉइंट आहे पॉइंट आहे ना मग आपण असं करू याचा एकदा सोक्षमोक्षच लावून टाकू काय बा तुम्ही त्या वॉचमनला बोलून घ्या प्लीज जाऊया ना खरंच वी हॅव ग्रेट फन प्लीज 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 झाले चहा कॉफी झाली मामी तिला सांग ना मी तिला सांगते आज संडे आता पण टाउनला जाऊ तशी सेइंग नो कशाला पण तुला टाउनला कशाला तुला सुट्टी आहे ना हो म्हणूनच संडे आहे ना जरा गर्दी पण कमी असेल मला तिथे जाऊन तिथल्या जुन्या बिल्डिंग्स बघायच्यात व्हॉट बिल्डिंग व्हॉट आर्किटेक्चर इट्स जस्ट ग्रेट खरंच मामी बाकी मुंबईत अशा बिल्डिंग्स बघायला नाही मिळत खरंच जाऊया ना आपण मला काही फोटोही काढायचे आहेत माझी एक मैत्रीण राहते तिथे कुलाब्याला ब्रिटा मामी आठवली तुला हा तर तिला पण भेटायचंय तू पण भेट मस्त मुलगी आहे यू विल हॅव ग्रेट फन विथ हर नाही पण ती खरं सांगते हा टाउन मध्ये ना बघण्यासारखं असतं गर्दी नसते ना ते मात्र अगदीच फार सुंदर बिल्डिंग बरं तुला माहिती आहे का 26 जानेवारीला तिथे रोषणाई करतात व्हीटी स्टेशनला मामी व्हीटी स्टेशन नाही छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणायचंय तुला अगो बाई बघितलं आपल्याला सांगते तर ऐक ना तर इतकी सुंदर रोषणाई करतात ना आबा उत्साहाने दरवर्षी मध्यरात्री या मुलांना घेऊन जायचे हो बघितलंय ते लाइटिंग करतात ते बघितलंयस का तू नाही अगं अगं नसेल बघितलं
मी आय डोंट बिलीव इट मुंबईत राहून तिने हे नाही पाहिलंय. असं काय अमेरिकेत राहून कितीतरी गोष्टी तू बघितलेली नाहीयेस काय ग. दॅट्स ट्रू. पण मामी तशी शी झाले तू शाय ना फार बोलत नाही. अगो बाई आमच्या स्मिताबाई शाय नाही हा एकदा बडबडायला लागली ना दुसऱ्याला बोलू देत नाही. तिची झोप झालेली दिसत नाहीये. काय यू वॉन्ट टू स्लीप फॉर सम टाइम इट्स ओके. काय मामी तू झोप आय कॅन गिव्ह यू सम कंपनी. झोपायला नाही मला माहितीये मी उशिरा उठली आहे पण म्हणजे तू झोप तिला झोप लागेपर्यंत मी तिच्याशी गप्पा मारू शकते. व्हॉट्स ए अगं नाही तसं काही नाही माझी झोप झाली आहे पूर्ण. तू बोल ना मी ऐकते. असं काय तू बोलती ऐकेल सारखं निकिताच ऐकायचं असं काही नाहीये बरं का. मला सांग तुझं ग्रॅज्युएशन झालं ना. हो मग आता काय करणार पुढे शिकणार का प्लॅनिंग टू गेट मॅरिड. अगं असं अचानक कसं ठरवता येईल. होईल लग्न करायचं असेल तर होईलच. करायचं असेल म्हणजे यू हॅव अ बॉयफ्रेंड. काय नाव आहे काय नाव आहे मग तुला माहिती आहे. अशी धबधब्यासारखी कोसळू नकोस आजच भेटली आहेस ना तिला. म्हणजे तिला खरंच बॉयफ्रेंड आहे. आय एम रिअली एक्साइटेड. मला सांग ना प्लीज. मावशी मी एक फोन करून येऊ. हो हो कर ना. आले काय ग ती कोणाला गेली फोन करायला. आईला करत असेल. ओके तू मला असं का वाटत होतं यू वॉन्टेड टू टेल मी समथिंग एल्स अँड यू सेइंग समथिंग. म्हणजे तू काहीतरी वेगळंच बोलतेस. तुला वेगळं मला विचारायचं होतं. मला अगं नाही ग बाळा तिला मला विचारायचं होतं तिच्या डोक्यात काय चाललंय. काय चाललंय तेच विचारायचं होतं. असं नाही म्हणजे नक्की काय झालंय. तुला नाही कळणार ते तिच्या डोक्यात काहीतरी चाललंय ते मला विचारायचं होतं. मी विचारू. नको. तू विचारशील. मामा विचारणार. ओके रामशरण काय गावी गेला की काय. श्यामल ए श्यामल शेखर कुठे आहे. शेखर कुठे आहे. शेखर कुठे आहे. काय आज एकदम आमची आठवण. काय आहे काय शेखर. कर झालाय. कर झालाय. काय झालं. आपल्या सोसायटीत काय चाललंय तुम्हाला अजून माहिती नाही. म्हणजे काय नवीन बातमी आहे का. अहो म्हणजे तुमच्या कानावर आली ना आपल्या सोसायटीत चोरी झाली ते. हा त्या दुर्व्यांच्या खुर्च्या गेल्या ते ना. ते जुनं झालो. माझ्या पिंट्याची सायकल गेली चोरीला. काय सायकल. हा अहो लहान आहे सायकल ती कोणीतरी लपवून ठेवली असेल गंमत केली असेल. नाही 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 लपवलेली नाही ही चोरीच झाली आहे. अहो दोन दिवसापूर्वी मी नवीन सायकल चोरून आणली. नाही नाही विकत आणली आणि ती चोरीला जावी. नाही नाही याचा आता सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. म्हणजे म्हणजे मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल करणार. हो नाही नाही परंतु काय आहे की एकदम असे पोलिसात जाऊ नका. आपल्या सोसायटीमध्ये पोलीस आले तर उगाच बदनामी होईल ना. कशाला ते मग मग आम्ही काय हे सगळं मुकाट सहन करायचं. चोऱ्या होत्यात हो ते असं बोलून गप्प बसायचं का. हो नाही तसं नाही हो. पण काय आहे की पोलिसांव्यतिरिक्त काही मार्ग निघतो का ते बघू ना आधी. आणि जर काही नाही झालं तर मग जाऊ पोलिसात. काय ठीक आहे तुम्ही सांगता तर दोन दिवस थांबतो मी. याचा अर्थ तू त्याला पाहिलेलं नाहीस बरोबर. असं काय करताय. पाहिलं असतं तर त्यांनी पकडलं नसतं का चोराला. पण हे शक्य कसं आहे. तू काय झोपा करतोस की काय. नाही साहेब. मला सांग सोसायटीला एकच गेट आहे बरोबर. हो बरोबर. तू त्या गेटवरच बसून असतोस की काय. होय साहेब. हेच चुकतं हेच चुकतं. काय अरे तू नुसतं गेटवर बसलास तर चोर सापडणार कसा. हे बघ ते काही नाही तेल घालून अगदी डोळ्यात तेल घालून फिरत राहायला पाहिजे सारखं. गेट सोडून कशाला पण. अहो फडणीस चोर काय वेडा आहे का गेट मधून यायला. तो भिंतीवरून पायपावरून येत असेल. तू माझं ऐक. तू पायपाच्या जवळ जाऊन उभा राहा. छा मला वाटतं तो मागच्या झाडावरून येत असणार. तू तिथे लक्षात ठेव. आलं लक्षात. एक मिनिट एक मिनिट. वॉचमननी हे गेटवरच थांबायला हवं. पण मग एवढी मोठी आपली सोसायटी एकटा कुठे कुठे पुढ्या पडणार मला सांगा. आबा माझ्या डोक्यात एक छान कल्पना आली. वाह आली का. बोला. आजपासून आपण आळीपाळीने पहारा दिला तर. रात्री नाही दुपारी. काय दुर्वे. हे पा तू गेट कडे थांब. हा होय साहेब. तर ठरलं आज रात्रीपासून आपण पेट्रोलिंग करतोय. पेट्रोल कशाला. पेट्रोलिंग पेट्रोलिंग जागते रहो. कपडे वगैरे. हॅलो. हा हा बोलते. हा पमा. हा बोल बोल. हा हो हो हो. आता मला नाही का ठाऊक असणार इथेच आहे ती तर. हा बोलवायचं का तिला.
काही सांगू नकोस, माझ्यासाठी कुठे फोन केलास तू? लेकीसाठी केली असणार. हो 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 हो, अगं मजेत आहे ग. हो, कसली न्यूज अगं बाई? खरंच? हा हो, आम्हा विचारलंच पाहिजे तिला. विचारणारच आहे, चांगलं खडसावून विचारणार आहे, आधिकाने सांगितलंस म्हणून. मग मावशी आहे मी तिची. तू काही बोलू नकोस, आधिकाने सांगितलं. पमा, हे बघ, तो मुलगा घरी येऊन बघून गेला, त्यानंतर 2 दिवस आपण बोलत होतो. मागच्या मंगळवारी बोललो नाही का आपण? बरं बरं. हो ग, हो 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 ना, हो ग, सांगते सांगते. हो, ठेवू का? बर बर, सांगते, सगळ्यांना सांगते. हो आबा, बरे. हो ग, हो, ठेव ठेव फोन, आता ठेव. बर. अगं स्मिता. अगं बाई, या बरं आमच्या समोर अशा. यासाठी घाबरत होतीस का, मावशीला कळेल म्हणून? काय गप्प गप्प होतीस ना? हा, सगळं कळलंय मला, अभिनंदन. अगं अशी काय करतेस? पमाचा फोन आला होता, मुलगा बघून गेला ना तुला, त्यांनी होकार कळवला तुला. अरे कुणीतरी ऐकणार आहे माझ, याला सांग. अरे शिर्या, अरे शिर्या, अरे काय रे बाबा, काय झालं? काय कुत्रा मागे लागलाय? अरे कुत्रा नाही रे बाबा, दुर्वे भेटले होते. अरे अरे परवाना खेळताना याने कास फोडली होती त्यांची. अरे काय झालं, दुर्वे भेटले होते? अरे मी काय सांगायला आलोय ते ऐकून तरी घ्याल का? काय? अरे सगळ्या सिनियर्सनी आज एक ठराव पास केलाय. काय? तुला सोसायटीत खेळू द्यायचं नाही म्हणून. झालं झालं बोलून. आता ऐका, अरे पेन्शनर्स क्लबची एक मीटिंग झाली. मग काय ठरलं? आणखीन गुरखा नेमायचा, दोघं मिळून ओरडणार. आता जॉग तर हो 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 ओरडणार आहेत असच, पण गुरखा नाही. मग सगळे पेन्शनर्स. पेन्शनर्स काय? हो, अरे सगळे मिळून रात्री पेट्रोलिंग करणार आहेत म्हणे. आई शपथ, मेलो, वाट लागली आपली. आपण का मेलो? काय काय त्यांनी केलं, आपल्यालाही करावं लागणार. हो यार, फुकट डोक्याला ताप. हो यार. ए शिर्या, सांग ना यार जरा आबांना, विचार ना तू. मी? अरे विचार बदलतायत का विचार? खरंच? अहो आबा, बादली चोर आहे तो, कसला आलाय चोर? शॉपलिफ्टर असेल कोणीतरी. खरंच? नाही नाही, पण कशी असो, छोटी मोठी कशी असो, चोरी ती चोरी, नाही का? अगं ते तर काही नाही, दुर्व्यांच्या 2 खुर्च्याही गेल्या. अरे त्या परांजपेंच्या नातवाची सायकल गेली, ते तणतण तिथे आले होते, ते पोलीस मध्ये कंप्लेंट करायला चाललेले, मी थांबवलं त्यांना. कशाला अडवलं? जाऊ द्यायचं. अगं जाऊ द्यायचं काय, उगाच जेवगाच आपल्याच सोसायटीची बदनामी होते ना. काय होतं, पोलीस येतात आणि ते पहिला डाऊट आपल्या सोसायटीच्या सिक्युरिटीवाल्यावरती घेतात, मग ते त्यांच्या हिशोबाने चौकशी करणार कशाला ते. हो बरोबर आहे. आणि बरं का, पोलीस चौकशी सुरू करणार त्यांच्या पद्धतीनं, ते सगळ्यांनाच आवडेल असं नाही. नाही पण मग आबा, मग अशाने चोर सोकवणार नाही का? आम्हाला तेच हवं आहे. म्हणजे काय आहे? सोन्याला रंगे हात पकडायचा असेल तर तो बेसावध असणं आवश्यक आहे. पोलिसांपर्यंत बातमी गेली की तो सावध होईल. दॅट्स ट्रू, पण चोराला पकडणार कोण? अग स्मिता, काय झालं ग? हा तुला भात वगैरे वाढू का? नको ग. हा, आणि ते गोड पण घे, खास तुझ्यासाठी आणलंय, लाजू नको. अहो बघा ना, लाजते हे. आबा सांगा ना, चोराला कोण पकडणार? तुम्ही? यस, आम्ही पकडणार त्याला. कशी योजना तयार आहे? योजना पंचवार्षिक असणार. बोलू दे बोलू दे. काय, त्याचा फाजीलपणा वाढत चालला आहे. बरेच दिवसात त्याचे कान उपटले नाही. फाजीलपणा काय? तुम्ही ज्या चोराला पकडणार आहे तो असा दणकट धिप्पाड असेल तर? अगे हे बघ, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते, लक्षात ठेव. हो लक्षात ठेवलं. सांगा तुमची युक्ती काय. आम्ही रात्रभर पहारा करणार. समजा हे सोसायटीचं गेट आहे,
हा मी इथे बसतो याबरोबर. हे खारकं, हे खारकं नाही, हे 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 नाही 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 बघतो. हे हे खारकं खारक लोणचं दाखवून खारकं इथे आम्ही इथे असे गनिमी कावा आमचा लक्षात ठेवू लपून बसणार आम्ही अंधारामध्ये. गनिमी कावा कळलं. म्हणजे समजा चोर जर इथून असा आला असा इथून इथे समजा हा चोर आहे तर हे सगळे आम्ही लपून बसलो ते पकडला ह्याला पकडू शकतो आम्ही. कळलं. गनिमी कावा. गनिमी कावा म्हणजे काळोखात धडपडणार मग ओरडणार शिरा शिरा धावा धावा. शिरा तू आधीच रड लावू नकोस. रड नाही फॅक्ट आहे आबा. मी नाही येणार सांगून ठेवतो. मला गरज नाहीये कुणाची. मी एकटा समर्थ आहे संपूर्ण सोसायटीचं संरक्षण करायला सांगू ठेवतो. जातो मी आबा आबा. खूप खूप एक शब्द बोलू नको सांगतो तुला. Soyam, toyam, tadanum tum tadani.